यवतमाळमधील उमरखेड येथील पोलीस ठाण्याअंतर्गत तक्रारदारांवर मागील 2 वर्षापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये प्रकरण न्यायालयात बिल फायनल करण्यासाठी उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंदाडे यांनी उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून 40,000 रुपयांची मागणी केल्याप्रकरणी दिनांक 14 मार्च रोजी या प्रकरणात उमरखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सह पोलीस निरीक्षक व इतर 3 कर्मचाऱ्यांना यवतमाळ व वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत उमरखेड येथील विश्रामगृहावर चौकशी व कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या घटनेमुळे उमरखेड शहरासह यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 40,000 रुपयांची लाचेची प्राथमिक मागणीच्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह इतरांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली असून यामध्ये सह पोलीस निरीक्षक मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ आणि वाशिम अशी संयुक्त करण्यात आली. तर सदर प्रकरणामध्ये कारवाई ही रात्री उशिरापर्यंत सुरू होती, त्यामुळे ही घडलेली घटना शहरात पसरताच नागरिकांनी उमरखेड येथील विश्रामगृहावर एकच गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, उमरखेड, यवतमाळ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.